निर्णय घेणार असल्याचं सुद्धा नीलम गोरे म्हणाले आहेत. दरम्यान विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांच्यात चांगलीच खडाचंगी झाली. रूप आणि मूळ ढाचाला त्या ठिकाणी धोका होऊ शकतो. आपण आपल्या अध्यक्षतेखाली एखादी जर टीम नेमा आणि 5-7 लोकांना जरा जाऊन बघायला सांगा की अध्यक्ष मध्ये आपलं खरं म्हणजे आपण संरक्षण करते आहात या सगळ्या विचार सगळ्या सभागृहाच्या सदस्यांच्या भावनांचे आणि सभागृहाचे. म्हणून माझी आपल्याला मी या ठिकाणी नम्र विनंती करतो आहे, हे काम केवळ स्थगिती देऊ नका, हे रद्द करा. त्या लोकांनी समितीने सुद्धा त्याला आता विरोध केलेला आहे आणि उर्वरित त्या लोकांच्या सगळ्यांची भावना आहे की ती जागा कमी पडते. कृषी विभागाची जागेमध्ये आपण मेट्रोचं ऑफिस बांधलं, पुढे लोकांची व्यवस्था होऊ शकेल अशी सुद्धा मागणी मी सरकारला करतोय. ठीक आहे, उर्वरित 15 एकर जागा ती पुन्हा द्यावी आणि तिथे काही बांधकाम करायचं असेल तर तिथे करावं, परंतु हे स्ट्रक्चर डिस्टर्ब होऊ नये, हे बांधकाम होऊ नये यासाठी सरकारने या संदर्भातली आम्ही भूमिका मांडण्यासाठी हे काम मी 57 नोटीस दिली. मला वाटतं की सरकारने शासनाने मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यावर चर्चा करावी आणि स्पष्टपणे उत्तर द्यावं अशी माझी मागणी अध्यक्ष मोदी आपल्याकडे दिलेलं आहे. 57 एकच आली आहे ना, 57 नोटीस दिलेला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी दीक्षाभूमीच्या बाबतीमध्ये कालच मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती दिलेली होती. दीक्षाभूमी ही आमची प्रेरणाभूमी आहे आणि ते आमचं आस्थेचं केंद्र आहे आणि आस्थेचं केंद्र असताना त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं पुनर्विकासाचं काम झालेलं आहे ते चिंता करणार आहे. मी आपल्या नजरेस काही बाबी त्या ठिकाणी आणू इच्छितो की आता दीक्षाभूमीचा उत्सव दरवर्षी होतो, विजयादशमीला त्या ठिकाणी लाखो लोक येत असतात आणि 100 दिवस उरलेले आहेत आणि 100 दिवस उरलेले असताना त्या ठिकाणी जे खोदकाम झालं मी आपल्या नजरेस आणू शकेल ती बाब की प्लिंथ लेवलपर्यंत बांधकाम पूर्ण झालेलं आहे, सडाकीवरती आलेलं आहे आणि मोठा मातीचा ढिगारा सुद्धा त्या ठिकाणी आहे. अशी परिस्थिती असताना हे काम तात्काळ त्या ठिकाणी थांबवल्यानंतर त्याला पुन्हा बुजवावं लागेल, समतल करावं लागेल, तेव्हा लोक त्या ठिकाणी पाय ठेवू शकतील. अन्यथा त्या ठिकाणी लोकांना यात्रेच्या वेळेला अडचणी निर्माण होतील, त्यात लोक पडू शकतात, इजा होऊ शकते आणि त्या ठिकाणी बोधिवृक्ष, पवित्र बोधिवृक्ष, श्रीलंकेवरून त्या ठिकाणी बोधिवृक्षाचं रोप आणण्यात आलेलं होतं आणि ते रोप आणून त्या ठिकाणी लावलेलं होतं. काल त्याच ठिकाणी बसून लोकांनी आंदोलन केलं आणि जे महास्तूप त्या ठिकाणी आहे ते स्तूप चारही बाजूंनी पिल्लर उभं करून भव्य प्रमाणात त्याचं निर्माण झालेलं आहे. मी मागच्या आठवड्यामध्ये हे आंदोलन अध्यक्ष महोदय 5 जूनपासून सुरू आहे आणि 5 जूनपासून सुरू असताना व्हॉट्सअपवर वरती सगळीकडे आंदोलनाचे मेसेज जात असताना त्या ठिकाणची पोलीस झोपली होती का? कालचा प्रसंग टाळता आला असता का टाळण्यात आला नाही हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. दुसरं असं की मागच्या आठवड्यात जेव्हा मला याची माहिती मिळाली अध्यक्ष महोदय तेव्हा मी माननीय जिल्हाधिकारी यांना फोन केला, त्यांना म्हटलं की मला त्या ठिकाणी व्हिजिट करायची आहे, आपल्याकडे NMRDAचा चार्ज आहे, त्यांनी वेळ दिली नाही, ती व्हिजिट होऊ शकली नाही, अन्यथा कालचा प्रसंग त्या ठिकाणी टाळता आला असता. अध्यक्ष आता त्या ठिकाणी छावणीचं रूपांतर झालेलं आहे. मी सहमत आहे या बाबतीत की विरोधी पक्ष नेत्यांनी सूचना केली की आपल्या अधिपत्याखाली अध्यक्षतेखाली एखादी सभागृहाची समिती त्या ठिकाणी बनवून त्या समितीने त्या ठिकाणी व्हिजिट करावं, सगळ्या बाबी त्या ठिकाणी तपासून घ्याव्या आणि येणाऱ्या विजयादशमी ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्हावी, कारण मध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागेल, निवडणूक होईल आणि ते बांधकाम जर तसंच राहिलं तर निश्चितच स्तूपालाही इजा होऊ शकते, बोधिवृक्षालाही इजा होऊ शकते आणि हा आमच्या आस्थेचा प्रश्न आहे सगळ्या आंबेडकरी जनतेचा, जगाच्या लोकांचा आणि ही लोकभावना विचारात घेऊन मला तरी वाटतं की याच्यावर ताबडतोब चर्चा झाली पाहिजे. म्हणून मी या 57 नोटीस अधिकारी अध्यक्ष म्हणून दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, एक अत्यंत महत्वाच्या विषयावर एक आपल्याला या ठिकाणी मांडणी करण्याची विनंती केलेली आहे. शासनानं या वेळच्या अर्थसंकल्पामध्ये माझी लाडकी बहीण मला निर्णय देऊ दे, कारण या विषयावरती आहे. नाही दुसरा नवीन आपलं स्थगन आहे ना, स्थगन आपण प्रश्नोत्तरानंतर घेऊ देतो मी तुम्हाला.